आणि यानंतर आपण थेट भंडाऱ्यामध्ये जाऊयात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भंडाऱ्याच्या दौऱ्यावरती आहेत. काही महत्त्वाच्या प्रकल्पांचं त्यांच्या हस्ते भूमिपूजन केलं जाणार आहे आणि सध्या ते भंडाऱ्यामध्ये पोहोचलेले आहेत. भंडाऱ्यातला गोसीखुर्द प्रकल्पाचं देखील एकनाथ शिंदे यांच्याकडून आढावा घेतला जाणार आहे, पाहणी केली जाणार आहे. पर्यटनाच्या दृष्टीनं गोसीखुर्द धरणाचा विकास केला जाणार आहे आणि त्या सगळ्या संदर्भातल्या आराखड्याची पाहणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून केली जाणार आहे. रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत. रजत, मुख्यमंत्री पोहोचलेले आहेत, पुढचा दौरा कसा असेल? प्रज्ञा, मुख्यमंत्री नुकतंच भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यामध्ये असलेल्या गोसीखुर्द धरणावर पोहोचलेले आहे आणि या ठिकाणी ती अधिकाऱ्यांकडून या प्रकल्पाची पाहणी करत आहे, माहिती घेत आहेत. विदर्भासाठी अत्यंत महत्वाचा हा संपूर्ण प्रकल्प आहे. जवळपास 54.390 टीएमसी क्षमतेचा हा प्रकल्प आहे आणि 1983 पासून म्हणजे जवळपास गेले 4 दशक या प्रकल्पाचा काम सुरू आहे आणि या ठिकाणी मुख्यमंत्री आज पोहोचलेले आहे. खरं पाहिला तर प्रकल्प बनून तयार झालेला आहे, धरण बनून तयार झालेला आहे, मात्र अजूनही अंतिम टोकापर्यंत म्हणजे चंद्रपूर जिल्ह्याचे जे गावं आहेत 99 किलोमीटर कालव्याच्या अंतिम टोकावर तिथपर्यंत अजून पाणी जाणं शक्य झालेलं नाहीये. त्यामुळे त्या संदर्भातही अधिकाऱ्यांकडून सगळी माहिती मुख्यमंत्री घेत आहेत. सोबतच हा जो धरण आहे खूप प्रचंड पाणीसाठा या ठिकाणी आहे आणि आता शिंदे फडणवीस सरकारने या ठिकाणी जलपर्यटनाचा एक प्रकल्प उभारण्याची तयारी दर्शवलेली आहे आणि त्याच अनुषंगाने आजचा दौरा महत्वाचा आहे. जवळपास 160 कोटी रुपये खर्च करून धरणाचा जो 54 किलोमीटरचा जो पाण्याचा संपूर्ण जो क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये जलपर्यटन सुरू केला जाणार आहे. या धरणाच्या मधोमध काही बेट आहे, त्या बेटांवर वॉटर पार्क सारखी सोय उभारली जाणार आहे. विविध जे जलपर्यटनाचे जे क्रीडा प्रकार असतात ते या ठिकाणी सुरू केले जाणार आहे आणि त्याच अनुषंगाने सर्व माहिती घेण्यासाठी पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री पोहोचलेले आहे. मात्र या प्रकल्पाच्या माध्यमातून पाणी केव्हा विदर्भातील शेतकऱ्यांना मिळतं हा एक अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे आणि आज जेव्हा मुख्यमंत्री स्वतः धरणावर पोहोचले का अजूनपर्यंत अंतिम टोकापर्यंत पाणी पोहोचू शकलेलं नाहीये, नक्कीच ते अधिकाऱ्यांकडून याची माहिती घेतील आणि ज्या काही अडचणी त्या संदर्भातल्या त्या सोडवण्यासाठी सरकारकडून प्रयत्न करावे लागतील. प्रज्ञा, रजत दौऱ्यासंदर्भातले अपडेट घेत राहू तुमच्याकडून. सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.